आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा जे प्रचार आणि प्रसाराचा जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक आणि अकारक ग्रह यांचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागामध्ये आपण वृश्चिक लग्नाच्या कारक व अकारक ग्रहाचा अभ्यास केला। आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातील 9वी राशी म्हणजे धनु लग्नाचा अभ्यास करणार आहोत। धनु राशीविषयी याआधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे। या राशीचे गुण, दोष, स्वभाववैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे। धनु राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास मूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे 4 चरण आणि उत्तराषाढा नक्षत्राचे 1 चरण, अशा एकूण 9 चरणांनी धनु राशी बनलेली आहे। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात। आज आपण धनु लग्नातील कारक आणि अकारक ग्रहांविषयी समजून घेऊया। गुरु, धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह प्रथम स्थानाचा स्वामी अर्थात लग्नेश आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं। या स्थानाला लग्नस्थान असे म्हणतात। प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते। कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार लग्नेश हा सदैव पवित्र असतो, त्यामुळे धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी गुरु हा ग्रह कारक ग्रह ठरतो। तसेच तो जातकावर आपली कृपादृष्टी ठेवून शुभ फळ प्रदान करतो। गुरु आपल्या दशेमध्ये, महादशेमध्ये, अंतर्दशेमध्ये धनु लग्नाच्या जातकाला बुद्धी, ज्ञान, यश, धन, मानसन्मान, संतती आदी गोष्टी सढळ हस्ते प्रदान करून त्याचं आयुष्य समृद्ध करतो। रवी, धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह नवम स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटलं जातं। नवम स्थान हे त्रिकोण स्थान आहे। कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचा स्वामी हा सदैव शुभ फळ प्रदान करतो, त्यामुळे धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा ग्रह कारक ठरतो। रवी आपल्या महादशा आणि अंतर्दशेमध्ये धनु लग्नाच्या जातकाच्या भाग्यामध्ये वृद्धी करतो। रवीच्या कृपामुळे जातकाचं भाग्य उजळून निघतंच, सोबतच सुखसुविधांनी त्याचं आयुष्य समृद्ध होतं। मंगळ, धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह पंचम आणि द्वादश या स्थानांचा स्वामी आहे।
ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती, शिक्षण, कलाकौशल्य पाहिल्या जात असतं. तसंच द्वादश स्थानाला व्ययस्थान म्हटलं जातं. पंचम हे त्रिकोण स्थान असून द्वादश स्थान हे त्रिक स्थान आहे. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचा स्वामी सदैव शुभ फळ प्रदान करतो. त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे मंगळाला द्वादश या स्थानाचा दोष लागत नाही. या सर्व कारणांमुळे मंगळ हा ग्रह धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो. मंगळ आपल्या दशे महादशेमध्ये अंतर्दशेमध्ये धनु लग्नाच्या जातकाला शिक्षा, संतती, सुख, धन, संपत्ती आदी गोष्टी सदळ हस्ते प्रदान करतो. चंद्र धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह अष्टम स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टम स्थानावरून आयुष्य पाहिल्या जातं. धनु लग्नाचा लग्नेश असलेला गुरु हा ग्रह चंद्राचा मित्र ग्रह असल्यामुळे चंद्राला अष्टमेशाचा दोष लागत नाही. त्यामुळे चंद्र हा ग्रह धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी तटस्थ राहून समग्रहाची भूमिका पाडतो. तसेच चंद्रापासून धनु लग्नाच्या जातकाला शुभ किंवा अशुभ कोणतेच फळ मिळत नाही. बुध धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह सप्तम आणि दशम या दोन केंद्रस्थानाचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान तसेच दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. दोन केंद्रस्थानाचा स्वामी असलेला नैसर्गिक शुभ ग्रह बुध या ग्रहाला केंद्राधिपत्याचा दोष लागतो. त्यामुळे धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी बुध हा ग्रह मारक व बाधक अशा दोन भूमिका पार पाडतो. थोडक्यात बुध अकारक ठरतो. बुध आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये धनु लग्नाच्या जातकाला आरोग्याची हानी पोचवतो. बुधाच्या अवकृपेमुळे जातकाला प्रत्येक कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शुक्र धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह षष्टम व एकादश या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आचार व शत्रू पाहिले जातात. तसंच एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखलं जातं. षष्टम स्थान हे त्रिक स्थान असून एकादश स्थान हे उपचय स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी शुक्र हा ग्रह अकारक ग्रह ठरतो. तसेच लग्नेश असलेल्या गुरुला शुक्र आपला शत्रू मानतो, त्यामुळे तो जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. शुक्र आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला आरोग्याच्या विविध तक्रारींचा सामना करायला लावतो, मात्र धनलाभ अवश्य देतो. शनी धनु लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह द्वितीय आणि तृतीय या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार द्वितीय स्थान हे धनस्थान आणि कुटुंबस्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. द्वितीय स्थान हे मारक स्थान असून तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार शनी हा ग्रह धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो. शनी आपल्या महादशेत आंतरदशेत जातकाला अशुभ फळ देऊन त्याच्यासाठी अनेक अडचणी उभ्या करतो. या सर्व विवेचनाचा
थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास धनु लग्नाच्या पत्रिकेसाठी गुरु, मंगळ आणि रवी हे कारक ग्रह आहेत. ते आपल्या महादशेमध्ये अंतर्दशेमध्ये जातकावर कृपादृष्टी ठेवून भरभरून फळं देतात. तर चंद्र हा समग्रह आहे. तसंच बुध, शुक्र आणि शनी हे ग्रह पत्रिकेत अकारक ग्रह आहेत. ते आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळं प्रदान करून त्याच्या अडचणी व समस्या वाढवतात. याशिवाय चंद्र हा ग्रह तटस्थ राहून समग्रहाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे चंद्रापासून जातकाला कोणताही शुभ अथवा अशुभ परिणाम मिळत नाही. धनु लग्नाचा स्वामी गुरु हा ग्रह आहे. गुरुच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक व सात्विक प्रवृत्तीचा असतो. धनु लग्नाचा स्वामी गुरु हा ग्रह आहे. गुरुच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक व सात्विक प्रवृत्तीचा असतो. अधिकारप्रिय, न्यायप्रिय, करुणामय व सदैव आपल्या मर्यादेत राहण्या या लोकांना फार आवडतं. विद्या अर्जित करणं त्यांना विशेष आवडत असतं. सदैव शांत राहणे हा त्यांचा स्वभाव असला तरी ते फार अभिमानी असतात. कोणतंही कार्य करताना ते आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय सर्वांना करून देतात. नेहमी आपल्या आदर्श आणि सिद्धांतावर ते चालतात. त्यानुसार ते जीवनात यश संपादन करून यशाचा आनंदही उपभोगतात. धनु लग्नाचे लोक इतरांसाठी नेहमी आदर्श असतात. मात्र ते स्वतः आपल्या कामासाठी कोणावर विश्वास ठेवत नाही. परोपकारी स्वभावामुळे ते समाजात मान सन्मान मिळवण्यास पात्र ठरतात. धनु लग्नाच्या जातकाचा सन्मान मिळवण्याचा अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते आपल्या शत्रूशी सुद्धा प्रेमाने व सभ्यतेने भेटतात, वागतात. आपल्या व्यावहारिक कौशल्यामुळे मित्र व सहकाऱ्यांमध्ये सन्मान मिळवतात. एकाग्रतेने लक्ष भेदनाच्या कलेमध्ये ते निपुण असतात. मात्र असे असतानाही त्यांना व्यवसाय व प्रेम या दोन्हीमध्ये शत्रूंचा सामना करावा लागतो. बालपण आर्थिक तंगीत जाऊ शकतं, मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारते. धनु लग्न पत्रिकेच्या बाबतीत तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण मकर लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात देत आहोत. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.